पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कैलासवासी आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी मिळण्याबाबत चर्चा मतदारसंघात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं महिला उमेदवार दिला तर भाजपाकडून शिवसेनेच्या महिला नेत्या शैलाताई गोडसे यांच्या उमेदवारीची चाचपणी सुरू असल्याची चर्चा मतदारसंघात जोरदार सुरू आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानं मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला असून कोण आमदार होणार याची उत्सुकता वाढली आहे. आमदार कैलासवासी भारत भालके यांचे पुत्र श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके किंवा कैलासवासी भालके यांच्या पत्नी जयश्री भालके तसंच दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवतडे, उद्योजक अभिजित पाटील, मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नावर आग्रही असणाऱ्या शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शैलाताई गोडसे हे प्रमुख उमेदवार असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे परिचारक गटाची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे, त्यामुळे पोटनिवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर परिचारक गट काय भूमिका घेणार हे महत्वाचं ठरणार आहे. पंढरपूर मंगळवेढ्याच्या राजकारणात परिचारक यांच्या नावाला मोठं वजन आहे, मात्र राजकीय हालचालींना वेग आलेला दिसताना परिचारक गटाची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे. आमदार प्रशांत परिचारक यांची विधान परिषदेची मुदत आणखी साधारण एक वर्ष आहे, त्यामुळे युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक अथवा युवा नेते प्रणव परिचारक यांच्यापैकी कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. असं असलं तरी राष्ट्रवादीनं महिला उमेदवार दिला तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात पाणी प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या शैला गोडसे यांना आपल्या गोटात सामील करून भाजपाकडून ही जागा आपल्याकडे खेचण्याची व्यूहरचना असू शकते असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जातोय.